हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. सगळ्यांचं खूप 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 स्वागत आहे माझ्या चॅनलवर. तर इथं ना मधमाशांनी घर बनवले आमच्या लिंबाच्या झाडावर. तर मधमाशांचं पोळं तर अजून छोटं आहे ते, आणि ते पोळंच दाखवत होते मी इथे. तर लहान आहे ते अजून, थोडंसं मोठं झालं की झाडतील ते सोनूचे पप्पा आणि मग मध मिळेल आम्हाला. तर झाडावरती येऊन बसले ते, आणि ते माशा आहेत ना, आपल्याला काही करत नाहीत. बस त्यांच्या घराशी काही छेडखानी करायची नसते आपल्याला. त्यांच्या घराला जर हात वगैरे लावला तर मग ते चावायला बघतात. तर असं नाही काही करत त्या. आणि इथं लिंबूसुद्धा दाखवत होते मी तुम्हाला, कारण लिंबू खूप आलेत आणि आमचे शेजारी पाजारी जे पण येतील ते घेऊन जातात ते वापरायला लिंबू वगैरे. तरी सुद्धा इतके सारे लिंबू लागलेत. आणि ना हे ड्रिप केले सोनूच्या पप्पांनी झाडांसाठी. तर आम्ही झाड लावतानाच अशी लावली होती एका रेषेत एका लाईनीमध्ये. तर त्याच्यामुळे ना हे ड्रिप करणं खूप इझी गेलं, आणि त्यांनी घरच्या घरीच पाईप आणून असं झाडांना सरळ रेषेमध्ये ड्रिप करून घेतले. आणि त्याने काय होतं, पाणी वेस्ट जात नाही. जिथे झाड असेल तिथंच त्या पाईपाला होल करायचं, मग तेवढ्या झाडाभोवती फक्त ते पाणी सोडतं आणि बाकीचं पाणी मग वेस्ट जात नाही आपलं. तर पाण्याचं पण खूप शॉर्टेज आहे, तर त्याच्यामुळे हे केलं. आणि ड्रिपमुळे ना आत जमिनीमध्ये खोल पाणी मुरतं एकदम. तर हेच दाखवत होते मी. आणि इथं गवत आलेलं काढून घेतलं होतं सोनूच्या पप्पांनी. आणि ऊन खूप पडतंय खरं तर आमच्या इथे. हे जवळजवळ 9:30-10 वाजताचं क्लिप आहे, आणि इतकं ऊन पडलंय ना, ते उन्हामुळे थोडंसं झाडं अशी सुरकुतल्यासारखी दिसायला लागली. जूनच्या सुरुवातीला मस्त पाऊस वगैरे झाला आणि 1-2 दिवसच पडला, आणि त्यानंतर मग अजून आहे असंच चालू झालंय ऊन आणि गरम होणं वगैरे. आता सुद्धा आम्ही कूलर लावून झोपतोय, म्हणजे इतकं गरम होत आहे आमच्या इथे. इतर वेळी काही वाटत नाही, इतर म्हणजे इतर सीझनला, पण उन्हाळा खूप जड जातो आमच्या इकडे. खरंच खूप म्हणजे नको नको होतो तेवढे 2-3 महिने कधी हा उन्हाळा निघून जाईल असं वाटतं. आणि लाईटीचं शॉर्टेज वगैरे पण खूप होतं, पाण्याचा प्रॉब्लेम वगैरे पण खूप होतात उन्हाळ्यात. तर त्याच्यामुळे आणि ही झाडांना कळायला लागले आहे. निशिगंधाचं झाड आहे ते, आणि त्याला कळायला लागले. तर हे वांग्याचे झाड, हे पण आता खूप निब्बर झाली, तर हे काढून टाकायचंय असं म्हणतात ते सोनूचे पप्पा. तर एवढं शूट घेऊन झालं की ते काढून टाकणार होते, कारण ते निब्बर झालंय, त्याचं काहीच मग अर्थ राहत नाही. आणि वांगीही चांगली येत नाहीत त्याला. आणि पलीकडच्या साईडला आहेत झाडं एक दोन, तर तेवढीच ठेवली आहेत आता. आणि हे कडी थांबरे, हलू नको, कान कापत असते. तर इथे सकाळी सकाळी आता एक काम करायला घेतलंय मी, सोनूचा कट करायला घेतलेला आहे. सोनूने करू दिला नाही हा वेगळा भाग. तर इथं खूप हळूहळू करत होते मी, घाबरत घाबरत, कारण मलाच खूप भीती वाटते. एक तर तो शांत बसत नाही एका जागी कधीच, आणि काय करा तुम्ही, एकदम एका शांत जागी कधीच बसत नाही. इतर वेळी ना त्याला नेलं ना कट करायला गावामध्ये न्हाव्याकडे वगैरे, तर तिथे बसतो गपचूप, पण माझ्याजवळ कधीच शांत बसत नाही तो. आणि आत्ताच आम्ही त्याला नेलं लागलो होतो म्हणजे सलूनमध्ये वगैरे कट करायला, नाहीतर घरीच करायची मी त्याचा कट. तरी तर करू देत नाहीये तो, त्याला मी इतकं म्हणजे हे करतीये तरी पण तो कट करू देत नाहीये मला, इतका हालतोय इतका हालतोय. तर शेवटी ते मला अर्ध्यातूनच सोडून द्यावं लागलं, कारण नाहीच करू दिलं त्याने. थोडेसे केस कमी केले पण पूर्ण कट नाहीच करू दिला त्याने मला. एका साईडचे केस तसेच होते.
तर इथं ना सोनूचे केस कट करून झाले आणि आम्ही सकाळी लेट उठलो आणि सगळंच लेट होत गेलं. मग तर उठायला 8:30 झाले होते. तर मग त्यानंतर आवरलं, चहा बिस्किट खाल्लं होतं फक्त, आणि सोनूचा कट केला, त्याला थोडीशी आंघोळ घातली आणि मग आम्ही बाजारात गेलो. तर भाजी माझी सगळी संपली होती आणि जवळजवळ 2 आठवडे ना भाजीच नव्हती आली घरामध्ये. तर जे दारामध्ये विकायला येत होतं ना, तर ते पण सगळं बंद झालंय आता. आणि होतं असं का, सोनूच्या पप्पांना शनिवारी सुट्टी असते आणि शनिवारीच आमच्या गावचा बाजार असतो. तर हे करोनामुळे ना आता बाजार पण भरत नाही आहे बिलकुलच, आणि बाजार पण बंद ठेवायला लागलेत गावातली लोकं, कारण आजूबाजूच्या गावची लोकं भाज्या वगैरे खरेदी करायला आणि बाजारासाठी येतातच म्हणजे शनिवारचं. तर त्याच्यासाठी त्यांनी शनिवारचा बाजारच रद्द करून टाकलाय आता. तर 1-3 आठवडे झालं शनिवारी बिलकुलच मग भाजीच भेटत नाही आहे मला, कारण इतर दिवशी तर सोनूचे पप्पा मग नाही जाऊ शकते कामाला असल्यामुळे भाजी वगैरे आणायला, आणि शनिवारी तर सगळं बंद असतं. तर मग भाजीच नव्हती बिलकुल घरामध्ये. आम्ही जवळजवळ डाळ कुठं डाळीचं पीठ हे सगळं वापरूनच माझ्या भाज्या वगैरे चाललेल्या होत्या या 8-1 दिवसामध्ये. तर ते झालं. मग काल परवा दिवशी ते नाईटला गेले होते, तर त्याच्यामुळे काल वेळ भेटला आम्हाला जायला. तर मग गेलो होतो बाजारामध्ये आणि थोडीशी भाजी घेतली मी, आणि इथं आता फ्रुट्स घेतेय सोनूला थोडे. तर सोनूला आहे ना सगळी फळं, म्हणजे सगळी फळं आवडतात, त्याला कुठलं फळ आवडत नाही असं नाहीये, सगळी. आणि त्यात आंबे तर इतके आवडतात ना, तर इकडे ना आंबे अजून भेटतात, ते म्हणजे चालू आहेत भेटायला, कारण ना यायलाच इकडे उशीर लागतो. जोपर्यंत पुण्याला अर्धी लोक खाऊन होतात आंबे वगैरे, तर त्याच्यानंतर इकडे सगळं मिळतं. तर हे मी दाखवत होते, हे ओले खजूर आहेत. तर माहिती असेल बऱ्याच लोकांना, ज्यांना माहिती नाही त्यांना दाखवत होते मी. तर हे याच्यापासून ना खजूर आपले बनवतात. तर हे थोडंसं ना
खाल्लं की स्टार्टिंगला असं तुरट लागतं आणि नंतर मग त्याची चव लागते, आपली बोर वगैरे कसे लागतात त्या टाइप मध्ये लागतं ते थोडस। तर इथं सोनूसाठी फळं घेतली, मग आंबे चांगले वाटले तर ते आंबे घेतले, आणि मला ही कैरी हवी होती, ही तोतापुरी कैरी खूप छान लागते आणि आवडते मला खूप, तर हे माझ्यासाठी घेतलेलं मी। आणि सोनूसाठी आंबे घेतले, केळी घेतली, चिकू घेतले, तर ते घेत होतो। आणि बऱ्याच दिवसांनंतर पण फळं आली आहेत घरामध्ये, कारण सोनूला खूप आवडतात, तर त्याच्यासाठी येतातच फळं। तर घेते मी आता फळं घेतली, भाजी घेतली, आणि इथून आता आम्ही घरी जाणार। आणि पूर्ण सेफ्टी आहे, तसं काही नाही, गावामध्ये बाहेरच्या गावातली लोक येऊ शकत नाही आहेत। हे जे सगळे व्यापारी आहेत ते गावाच्या आतलेच आहेत, आणि जवळपास आमच्या इथून 60-60 किलोमीटर पर्यंत काहीच नाहीये, म्हणजे कुठला एकही पेशंट सापडलेला नाहीये आतापर्यंत तरी, त्यामुळे जास्त काही भीती वगैरे नाहीये आणि वाटत नाहीये। तर इथं बघतोय आम्ही काय आहे काय नाही घ्यायला, कारण सोनू खाऊ घे म्हणत होता, तर ते बघत होते मी। हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग, सगळ्यांचं खूप 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 स्वागत आहे माझ्या चॅनलवर। काय खातो तू बाळा, काय खातो सांग ना। तर बाजारात जाऊन आलो आम्ही, बाजार म्हणजे भाजीचा असतो फक्त, आणि जास्त गर्दी वगैरे नसते, आणि गावातलेच व्यापारी आपले भाजी विकतात तिथं। तर भाजी संपलेली आमची, किती दिवस झालं भाजी संपली होती, तर आज जाऊन पहिली भाजी आणली, आणि तोंड हात पाय वगैरे धुवून आले मी स्वच्छ, आणि जेवायला घेतलंय आम्ही, आणि ताट दाखवते मग काय केलंय। ही कढी आहे, हा मसाले भात, आणि कैरी आहे। तर कैरी भेटली आंबट गोड, ती घेऊन आली आहे खायला, आणि मसाले भात आणि कढी। तर 12 वाजले आम्ही जेवण घेणार आहे, कारण मधली रूम आवरायची आहे पूर्ण आज। तर आता पोटभर जेवून घेतो आणि मग कामाला लागतो, आणि भेटते मी तुम्हाला थोड्या वेळाने। काय खातो सोनू, हे आईस्क्रीम आहे का? काय आईस्क्रीम? दही आईस्क्रीम? आईस्क्रीम सारखं लागतंय का? यम्मी। सोनूला ना दही खूप आवडत, हा की नाही सोनू? आईने किती केलंय दही, किती केलं? आहा। तर मी सोनू साठी दही बनवलंय, किती बघ किती केलंय ते दाखवते मी। एक तिचं भांडं आणलंय मी दही बनवायला, तर हे भरून मी दही बनवलं होतं। 1/2 लिटर दूध पूर्ण बसतं याच्यामध्ये, तसं तर मग दूध 1 लिटर बसतं, पण 1/2 लिटर दुधाचं मी दही बनवलेलं, रात्री लावलेलं आणि सकाळी झालं, पण खूप मस्त घट्ट आणि छान असं क्रीमी दही तयार झालंय माझं। सोनूला खूप आवडतं दही, तर त्याच्यासाठी बनवतीये मी। आणि मातीच्या भांड्यामध्ये बनवल्यामुळं काय होतं की पाणी राहत नाही त्या दह्यामध्ये, एकदम असं घट्ट छान बनतं दही आणि मस्त लागतं। पाणी ते माठ आहे ना, ओढून घेतं पाणी, आणि छान लागतं खूप दही, आणि टेस्टी लागतं मातीच्या भांड्यात बनवल्यामुळे, तर म्हणून मी हे असं बनवलंय। आणि आता इथेच ठेवते, आणि मग थोडंसं आंबट झालं ना की मग ते फ्रीजमध्ये ठेवून टाकते।
तर सुरुवात झाली इथं साफसफाईला आमची आणि सनीचे पप्पा मी त्यांचं शूट घेत होते म्हणून ते माझ्याकडे रागाने बघत होते. मला म्हणत होते मला काम लावलंय आणि शूट घेते का तू माझं. पण हे काम ना खरंच मला एकटीला पॉसिबल नाही होत कारण वरती ते वरती चढल्याशिवाय हे वरच आपल्याला हातालाही येत नाही कारण खूप हे स्लॅब खूप उंच उंच आहेत वरचे. तर त्याच्यासाठी सोनूच्या पप्पांनाच काम सांगावं लागतं. तर ते चढले होते वरती आणि हे सगळं साफ करून घेतलं काल. तर ही एकच म्हणजे बेडरूम आहे. तर ही बेडरूम त्यांना सांगितली होती मी आणि हॉल मी करून घेतला होता ऑलरेडी. तर इथं झालंय जवळपास नाही का म्हणजे जाळ्या वगैरे काढून. तर इथलं सोनूचे पप्पा आता झाडत होते वरचं सगळं आवरून तिथं व्यवस्थित सामान वगैरे ठेवून टाकलं होतं वरच्या साईडला. आणि आता खालच्या साईडला कुठे काही जाळ्या वगैरे आहेत का तर ते बघतायत ते. तर झालं इथं घर वगैरे झाडून आता घर धुवून घ्यायची बाकी होती फक्त. आणि इथं आत्या आणि मामा आले तर ते दोघं जण बसले होते. घरात खूप राडा होता धूळ घाण वगैरे. तर बाहेरच आम्ही चटई वगैरे टाकून बसलो होतो. तर हे आत्या आणि मामा आहेत म्हणजे माझे सासू सासरे. तर बाहेर बसलो होतो आम्ही चटई टाकून. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. तर दुसरा दिवस आहे हा. तर काल ना संध्याकाळी हे घर वगैरे आवरलं पूर्ण. आम्ही 6 वाजले सनीच्या घड्याळात 6 वाजले. तर पूर्ण ही रूम आवरली, राळावरचा काढला, इकडचं हे साईडचं हे सगळं क्लीन करून घेतलं, खालच्या फरशा वगैरे धुवून घेतल्या म्हणजे पूर्ण पाणी वगैरे टाकून धुवून घेतली घर. आणि इतकी धूळ आणि घाण निघाली ना कारण हे काम मला एकटीला नाही पॉसिबल होत कारण इथं बेड चपलीकडे वगैरे हात जात नाही आणि पोटमाळ्यावरचं वगैरे नाही मला एकटीला काढता येत. तर हॉलचं मी आवरून घेतलं होतं आणि हे मग सोनूच्या पप्पांसाठी राहिलं होतं काम. आणि आमचं कसं आहे ना, हे पोटमाळा इतकं उंच आहे का माझा हात तर बिलकुल जात नाही कशावरूनच, खुर्चीवरून सुद्धा जात नाही. तर त्याच्यासाठी सोनूचे पप्पाच लागतात. मग ते इथं वर चढतात आणि वरती चढून मग सगळं साफ करतात फॅन वगैरे. तर काल ते सगळं साफ केलं आणि रात्री मग आत्या मामा वगैरे पण आलेले तेही थोडा वेळ थांबले होते. ते गेल्यानंतर मग आम्ही ही घरं वगैरे धुवून घेतली आणि अक्षरशः इतकं थकलं होतं ना. तर माझी तर स्वयंपाकसुद्धा करायची कपॅसिटी नव्हती. मग ना फक्त वरण भाताचा कुकर लावला आणि वरण भात लोणचं असं खाल्लं आम्ही रात्री. आम्ही झोपून गेलो कारण थकलो होतो भरपूर. आणि ब्लॉग पण मी कंटिन्यू नाही केला, मग कंटाळून गेले होते. तर आत्ता मी या ब्लॉगला इथे एंड करते. आय होप हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. आवडला असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब अजून नसेल केलं तर करून टाका. भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.